नमस्कार, एबीएन न्यूज चॅनेल मध्ये आपला स्वागत आहे। आज आपण जाणून घेऊया लातूर जिल्ह्यातील हेडलाइन। लातूर जिल्ह्यात 38 रुग्ण कोरोना मुक्त तर 39 कोरोना बाधित रुग्णांची नोंद, 4 जणांचा मृत्यू। पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते गंजगोलाई ते बांधकाम भवन मार्गे गंगापूर मनपा शहर वाहतूक विस्तारित बससेवेचा शुभारंभ। लातूर शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने समाजाला शिक्षण, आरक्षण, संरक्षण मिळण्यासाठी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन। लातूरमध्ये महाराष्ट्र मुस्लिम मेहत्तर सफाई कामगार संघटनेतर्फे महापालिकेच्या आवारात 7व्या वेतनासाठी फिरते आंदोलन। मुस्लिम आरक्षणासाठी मुख्यमंत्री यांना एक युवक एक पोस्ट कार्ड, लातूरात मोहीम राबविण्यात येत आहे। औसा येथे राज्यातील पेट्रोल डिझेल दरामध्ये 25% दर कपात करा, एमआयएमची तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी। निलंगा मसगा येथील जिल्हा परिषद शाळा आणि महामार्ग कामाची निलंगा पंचायत समिती सभापती यांनी केली पाहणी। उदगीर शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात बेशर्माची झाडे लावून संभाजी ब्रिगेडने केले आंदोलन। डॉक्टर अर्चना पंडगे यांचा पदोन्नती निमित्त चाकूर आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आला सत्कार। अहमदपूर जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करा, संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक सोनकांबळे यांची मागणी। रेणापूर तालुक्यातील 3 बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके विक्री केंद्राचे परवाने रद्दचे आदेश। देवणी अचौला बेळेगाव दरम्यान चिखलाने माखलेल्या रस्त्यावर निलंगा आगाराची बस घसरली, सुदैवाने जीवितहानी नाही। शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बाकली येथे घरावर झाड कोसळून 3 जण जखमी। जळकोट तालुक्यातील 2 गावच्या ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची तहसील कार्यालयात सोडत। आपल्या एबीएन न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन न्यूज अपलोड होतात सर्वात आधी तुम्हाला कळेल।